नमस्कार, मी प्राध्यापक शिवहरिवा, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक अतिशय छोटा आणि महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतोय. महाराष्ट्र सीईटी सेलनं जे आहे तर महाराष्ट्राच्या एमएसटी सीईटीच्या ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या होत्या त्या संदर्भात एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काल वेबसाईटवर अपलोड केलेलं होतं आणि ते आपल्यासोबत शेअर करण्याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटीची एक्झाम दिली होती, पीसीएम ग्रुप असेल, पीसीबी ग्रुप असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. याच्यामध्ये तुमच्या रिझल्टच्या अनुषंगाने काही ग्रिव्हरन्स आणि रिझल्टचं शेड्यूल त्यांनी अपलोड केलेलं आहे, त्याची पीडीएफ फाईल पण मी आपल्यासोबत शेअर करेल. याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस अँड करेक्ट अँसर की इन कॅन्डिडेट लॉग इन. म्हणजे तुम्हाला तुमचं ओएमआर सीट तुम्हाला भेटेल, तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काय रिस्पॉन्स त्याच्यावर केलेलं आहे मार्क ते पण तुम्हाला लक्षात येतील, जे की कारण आपण प्रिंट घेतोय, आणि सोबत करेक्ट अँसर की पण तुम्हाला तिथं उपलब्ध असेल, ज्यामुळं तुम्हाला तुमचं ओव्हरऑल काय स्कोर आहे आउट ऑफ 200, तुम्ही किती क्वेश्चन्स करेक्ट अटेम्प्ट केलेत अँसर की प्रमाणे, हे पाहून तुम्हाला तुमचा स्कोर काढता येणार आहे. बऱ्याचदा नंतर पर्सेंटाईलमध्ये रिझल्ट येतात, पालकांचे प्रश्न येतात, मुलांचे प्रश्न येतात, सर आम्हाला नेमके मार्क्स मिळाले किती, तर तेव्हा हे सगळं कॅल्क्युलेट करणं थोडंसं कठीण होऊन जातं. त्यामुळं ज्याही मुलांनी महाराष्ट्र सीटची पीसीएम किंवा पीसीबी ग्रुपची एक्झाम दिली आहे त्यांनी जेव्हा तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे ओएमआर शीट आणि करेक्ट अँसर की तुम्हाला उपलब्ध होती तेव्हा ती तुम्ही प्रिंट करून घ्या, डाउनलोड करून घ्या, जेणेकरून फर्दर जे काय फायनल रिझल्ट येणार आहे तत्पूर्वीच तुम्हाला लक्षात येईल की तुमचे एकूण अटेम्प्ट केलेले अँसर किती आहेत, त्यापैकी बरोबर किती आहेत आणि तुमचा स्कोर किती आहे. ठीक आहे, तर हे केव्हापासून उपलब्ध होणार आहे, तर 11 ऑक्टोबरला याची 11 ऑक्टोबरला ऑल सेशनसाठीचे जे आहे तर क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आणि करेक्ट अँसर की जे आहे मुलांना उपलब्ध होणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल सीटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन आणि त्यानंतर सगळे हे सगळे रिस्पॉन्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. यासाठी सेपरेटली सीटी सेलच्या होमपेजवर वगैरे कुठलेही डायरेक्ट अँसर की वगैरे उपलब्ध नसेल, तुम्हाला लॉग इन करावं लागेल. कारण तुम्ही ज्या सेशनची एक्झाम अटेंड केली त्या सेशनची अँसर की तुम्हाला उपलब्ध होणं गरजेचं आहे, कारण नंबर ऑफ सेशनमध्ये एक्झाम झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या सेशनमध्ये ज्या क्वेश्चन पेपरसाठी एक्झाम दिली तर त्याची अँसर की तुम्हाला मिळावी म्हणून तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन करून हे सगळे डिटेल्स तुम्हाला उपलब्ध होतील. जर तुम्हाला दिलेल्या अँसर कीनुसार तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्ही जो क्वेश्चन पेपर अटेम्प्ट केला आणि ओएमआर जी तुमची आहे ती जर तुम्हाला नसेल मिळेल किंवा काहीही तुमचे प्रश्न असतील आणि त्याविषयी तुम्हाला काही चॅलेंज करायचं आहे, काही तुमचे ग्रेव्हरन्स आहे, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला 12/10/2021 ते 13/10/2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला लिंक उपलब्ध असेल. 5 नंतर लिंक क्लोज होईल. म्हणजे जे काय तुमचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे, तुमचं काय अँसर कीला घेऊन किंवा तुमच्या ओएमआर शीटला घेऊन किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरला घेऊन जर तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला त्याला त्यासाठी तुमचं म्हणणं मांडता येतं. त्यासाठी तुम्हाला 12 आणि 13 या 2 दिवसांमध्ये तुम्ही ते करू शकता. साधारण रिझल्ट डिक्लेरेशन जे आहे, मेकिंग स्कोअर कार्ड अँड अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन, तुम्हाला तुमचा रिझल्ट उपलब्ध होण्याची तारीख सुद्धा सीईटी सेलनं जाहीर केलेली आहे, ऑन ऑर बिफोर 28/10/2021 म्हणजे या महिन्याच्या मंथ एंडला तुमचा रिझल्ट जाहीर होईल, 28 तारखेला होईल किंवा त्याच्यापूर्वी. म्हणजे साधा अर्थ आहे की याच्यानंतर म्हणजे मोस्टली लेट टू लेट तुमचा रिझल्ट हा 28 तारखेपर्यंत जाहीर होईल किंवा त्याच्या अगोदर जाहीर होईल. म्हणजे याच्यात एक महत्वाचा पार्ट, रिझल्ट जेव्हा यायचा तेव्हा येऊ द्या, एक महत्वाचा पार्ट जो आहे तुमच्यासाठी की डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस अँड करेक्ट अँसर की, हे जे आहे तुम्हाला 11 तारखेपासून उपलब्ध होत आहे. आणि जर याच्या संदर्भात तुम्हाला काही क्युरियोसिटी असेल, म्हणजे काही क्युरीज असतील, ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला 12 आणि 13 तारखेला त्या क्युरीज रेज कराव्या लागतील थ्रू गिवन लिंक. सो हे एकदम महत्वाचा व्हिडिओ होता. ज्या मुलांना इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये करिअर करायचं आहे किंवा ॲग्रीमध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी सीईटी एक्झाम फार इम्पॉर्टंट एक्झाम आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करतोय. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून
ऑलरेडी आज 9 तारीख आहे, जेणेकरून सगळ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनी त्यांचं 11 तारखेनंतर जे येतं ते त्यांचे OMR डाउनलोड करू शकतील, आन्सर की प्रिंट करू शकतील आणि त्याप्रमाणे त्यांचा स्कोअर काय आहे एक्झॅक्टली ते काउंट करू शकतील, जेणेकरून भविष्यामध्ये जो फायनल रिझल्ट येतोय आपल्याला बिफोर आयडिया असते की आपला ओव्हरऑल परफॉर्मन्स काय असतं. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. महाराष्ट्र सिटीच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात जर कुणाला काही हेल्प लागत असेल, फार्मसीसाठी असेल, इंजिनिअरिंगसाठी असेल, तर आपण अवश्य ॲज पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि प्रोसेस समजून घ्या. आपल्याला आवडल्यास आपण निश्चित जॉईन करू शकता, ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रांचला ॲडमिशन मिळण्यास मदत होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला काही प्रश्न असल्यास आपण 9481121212 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, निश्चितपणे मी आपल्याला रिप्लाय करेल. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.